मोची समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. जांबुमणी मोची समाज सेवा मंडळ शहर व जिल्हा संघटनेच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाज सेवक व स्मरणिकेचा प्रकाशन कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, सुधीर खरटमल, माजी महापौर संजय हेमगड्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारे यांनी हा समाज मागासवर्गीय असल्यामुळे समाजात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, रोजगार यांची प्रगती होण्याकरिता स्वर्गीय बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आपण वरिष्ठांशी चर्चा करून आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या मोची समाजाकरिता बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण झालं पाहिजे म्हणून आम्ही आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं. आदरणीय आमदार पंडितसाहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरे बरोबर ही मीटिंग होणार होती समाजाची, परंतु कोरोनाच्या कालखंडामुळे ती मीटिंग होऊ शकली नाही आणि त्यामुळं हा जो प्रश्न आहे तो शासनाच्या दरबारी आणखी आम्हाला मांडता आलेला नाही. समाजामध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रम सातत्याने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम राबवले. ते समाज जोडो कार्यक्रम असतील, गोरगरिबांना मदत करण्याचा कार्यक्रम असेल, कोणावर अन्याय झाला असेल तर कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचा कार्यक्रम असेल, तर अनेक कार्यक्रम हे सातत्याने समाजाच्या वतीने राबवलेले. हा समाज गेले 150-200 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये राहत असताना सामाजिक आणि राजकीय प्रगतीमध्ये आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं खूप मोठं योगदान या समाजाला लाभलेलं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केले. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, नगरसेविका वैष्णवी करगुळे, श्रीदेवी फुलारे, यल्लप्पा तुबडोळकर, सिद्राम अट्टेलुरू, जेम्स जंगम, विशाल बेलपवर, सुरेश पाटोळे, अंबादास गुतिकोंडा, राजू निलगंटी, उमेश निलगंटी यांच्यासह कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. मी विद्यार्थी होतो आणि खूप सुरेख भाषण केलं बाबूजीने आणि असा हा आमच्यातला एक अत्यंत विद्वत्तेचा नेता. सगळ्यांना आनंद वाटला असता ते प्रधानमंत्री झाले असते तर नेहमीचा खेळ कधी कधी असं असो, पण मी हा 50 वर्ष होत असताना हा सोलापूर शहरामधला जो इतिहास वळून पाहता एवढे गुरुजींचं मला ती जागी होती हळूहळू चालणारे कृती चालू चालणारे मला मूर्ती दिसते, पण कधी ॲग्रेसिव्ह अशा प्रकारची भूमिका संतपणामध्ये काम करायची तर अशा ज्यांनी सुरुवात केली त्या संस्थेची त्याला 50 वर्ष पूर्ण होतात. जामवणी मोची समाजसेवा मंडळ 50 वर्ष आज पूर्ण करतायत त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो की हे दोघे वाले आणि ते दाखवली ते कधी भाषण संपतो याची वाट बघायला संपवतो असं आपण आपल्यातलेच आहोत. मला वाटलं होतं आज साधारणतः 9 हा कार्यक्रम संपते, कारण आम्ही लोक अशा वेळेस बोलून घेण्याची आमची इच्छा असते, पण आज तुम्ही जास्त लोकांना बोलायला ठेवलेलं नाही, तुम्ही लिमिटेड ठेवले, कारण लोकांना 1.5 तासाच्या वर काही समारंभ आवडत नाही, चुरून करायला लागतो. म्हणून लवकर तुम्ही सगळे केलं, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की जे काय असेल तुमचं मी आणि प्रणित प्रणिती आता ती आमदार आहे आणि त्या तुमच्या विभागामध्येच आहे सारख्या तुमच्यातच असते, तर आम्ही दोघेही आता मी सत्तेवर नाही, प्रणिती सत्तेवर आहे, मी तिच्याही मागेला म्हणून मी काम करून